नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मागील व्हिडिओमध्ये आपण राज्य महामंडळाच्या पुस्तकातील इतिहासाच्या सिरीजचा पाचवा टॉपिक मानवाची वाटचाल हा अभ्यासला होता. आज त्या पुढील टॉपिक अभ्यासूया, तो म्हणजे अश्मयुग दगडाची हत्यारे. अश्मयुग दगडाची हत्यारे, ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. अश्म म्हणजे दगड. हत्यारांचे आकार आणि प्रकार यांवरून अश्मयुगाच्या काळाचे तीन कालखंड पाडले जातात. ते म्हणजे पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. तर पहिले बघूया पुराश्मयुग. पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताटकण्याचा मानव या दोहोंनी आघात तंत्राने हत्यारे बनवली. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात. या पद्धतीने तयार केलेली पुराश्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओबडधोबड होती. सुधारलेल्या हत्यारांमुळे ताटकण्याच्या मानवाच्या अन्नामध्येही अधिक विविधता आली, कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे शक्य झाले. त्यांमध्ये प्रामुख्याने हरिण, ससा, गवा अशा प्राण्यांचा समावेश होता. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यापासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवली. बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्र, परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती केली होती. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळाले आहेत. मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हतनोरा नावाचे गाव आहे. या गावाच्या परिसरात अश्मीभूत कवटी आणि खांद्यांचे हाडे यांचे अवशेष मिळाले. ते अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहेत. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमधूनही पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले आहेत. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे गंगापूर आणि नेवाशेजवळचे चिरकी नेवासा ही स्थळे प्रसिद्ध आहेत. दुसरा प्रकार म्हणजे मध्याश्मयुग. मध्याश्मयुगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदलांमुळे मानवाची जीवनपद्धती बदलू लागली होती. बुद्धिमान मानव शिकारीबरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणीही करू लागले होते. त्यांच्या आहारात विविध वनस्पतींचा समावेशही झाला होता. या सगळ्याचा विचार करता बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशी अनेक प्रकारची कामे करणे शक्य झाले होते. भारतात अनेक ठिकाणी मध्ययुगीन अवशेष मिळाले आहेत. राजस्थानमधील बागोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरातमधील लांगणज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे ही काही महत्त्वाची मध्ययुगीन स्थळे आहेत. तिसरा प्रकार म्हणजे नवाश्मयुग. नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली. नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणून त्याला नवाश्मयुग असे नाव दिले गेले. नवाश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवनपद्धती झाली. शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनले. भारतातील अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतातही नवाश्मयुगीन संस्कृतीची अनेक स्थळे उजेडात आलेली आहेत. अश्मयुग दगडाची हत्यारे हा आपला आजचा टॉपिक पूर्ण झाला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि घंटीवर क्लिक करा, म्हणजे आम्ही बनवलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल व आमचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मागील व्हिडिओ बघू शकता.
आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.